विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार पुढील 3 दिवस संपूर्ण गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्यात मागील 3 दिवसांपासून चांगला पाऊस पडत आहे. अजून पुढील 3 दिवस जास्त पाऊस असल्याकारणाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने जिल्ह्यातील सर्व नागरिकांना खबरदारी बाळगण्याचे आवाहन केले आहे. जिल्ह्यात प्रशासनाने घटना प्रतिसाद प्रणाली लागू केली आहे. जिल्हाधिकारी संजय मीना यांनी गडचिरोली जिल्ह्यातील सर्व नागरिकांना या सूचनांमुळे घाबरून न जाता काळजी खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्व जनतेला आवाहन केले. आज रिजनल वेदर फोरकास्टिंग सेंटर IMD नागपूर कडून नेक्स्ट 72 तासासाठी गडचिरोली जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट जारी केलेला आहे आणि पाऊस खूप मुसळधार होण्याची शक्यता आहे. त्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये इन्सिडेंट रिपोर्ट सिस्टम ॲक्टिवेट केलेला गेलेला आहे. त्यामध्ये पोलीस आणि जिल्हा परिषदच्या सहयोग राहणार. त्याच्या अनुषंगाने नेक्स्ट 3 दिवसासाठी एक्सेप्ट गव्हर्मेंट ऑफिसेस अँड एसेन्शियल सर्व्हिसेस अँड सेमी गव्हर्मेंट ऑफिसेस सगळ्यांना बंद करण्यासाठी एक निर्णय घेतलेला गेला आहे. आणि छपराळा सँक्च्युरीचे जे आत आपले प्राणहिता आणि गोदावरी रिव्हर चे एम्बँकमेंट वर आपले जे विलेजेस आहे त्यांना आम्ही वॉर्निंगसुद्धा इश्यू केलेली आहे आणि इव्हॅक्युएशन कामसुद्धा स्टार्ट केलेलं गेलेलं आहे. आपल्यासाठी नेक्स्ट 72 आवर्स वुड बी व्हेरी क्रिटिकल. आता जी परिस्थिती बघितली तर आता आपल्याकडे जवळपास 10 मार्ग आपले बंद झालेले आहे. सेकंड थिंग आपले जे इंद्रावतीचे पाणी आहे भामरागड साईडमध्ये ते रिसीड होत आहे. अँड पण नेक्स्ट 72 तास आपल्यासाठी क्रिटिकल आहे. त्यामुळे आपण आता पाणी किती वाढू शकत ते बोलू शकत नाही आहे. सगळ्यांना इंटिमेट करण्यासाठी आज तहसीलदार SDO आणि चीफ ऑफिसर्सची PC सगळ्यांना सांगितलेलं आहे की आपल्या आपल्या एरियामध्ये सगळे जनतांना ते आवाहन करतील. आतापर्यंत जे आपला भामरागडचे 128 विलेजेस आहे ते कट ऑफ झालेले आहे. पण पाणी रिसीड होत आहे. जसे जसे आपलं पाणी रिसीड होणार त्यामध्ये आपण एक कॉन्क्रीट रोड करून ताबडतोब त्याच्या कनेक्टिव्हिटी चालू करू.